खानापूर तालुक्यातील कुसमळी येथे शनिवार दिनांक 23 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याचवेळी कुसमळी गावचे शेतकरी यल्लाप्पा कल्लेहोळकर यांच्या परिसरातील नारळाच्या झाडावर कडाड्याच्या आवाजासह वीज पडली. लागलीच नारळाच्या गाभ्याने पेट घेतला व बघता बघता नारळाचे झाड पेटू लागले. हे आश्चर्य पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कुसमळी हे गाव खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील घनदाट जंगलातील गाव आहे. या भागात मुसळधार पाऊस पडत असतो. अतिपावसाचा भाग असल्यामुळे या भागातील नागरिकांना पावसाशी अनेक वेळा सामना करावा लागतो. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर.